नमस्कार इयत्ता चौथीच्या या वर्षीच्या पालकांना मी या व्हिडिओमधून बोलणार आहे आपलं चौथीचं चा परिसराभ्यास दोनचं जे पुस्तक आहे त्याचं नावच शिवछत्रपती असं आहे प्रस्तुत पाठ्यपुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास सुलभ आणि परिणामकारक शैलीत गोष्टीरूपाने विद्यार्थ्यांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे शिवाजी महाराजांचे चरित्र आणि कामगिरी ही घटना संपूर्ण महाराष्ट्रासाठी व देशासाठी एक प्रेरणास्त्रोत मानली जाते पाठ्यपुस्तकात शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वामधील विविध स्फूर्तीदायी घटना दिलेल्या आहेत या पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करत असताना अध्ययन अध्यापन प्रक्रिया बालकेंद्रित असावी स्वयं अध्ययनावर भर दिला जावा प्राथमिक शिक्षणाच्या अखेरीस विद्यार्थ्यांनी विहित क्षमता प्राप्त कराव्या अध्ययन व अध्यापन प्रक्रिया आनंददायी व्हावी असा व्यापक दृष्टिकोन समोर ठेवून हे पुस्तक तयार केले आहे आत्तापर्यंत प्रथम सत्रामध्ये विविध व्हिडिओंच्या आणि प्रश्नांच्या माध्यमातून आपण शिवजन्मापूर्वी महाराष्ट्र कसा होता त्याचबरोबर महाराष्ट्रातील विविध संतांची कामगिरी कशी होती कोणत्या संतांनी कशी शिकवण दिली त्या काळातल्या परिस्थिती कशी होती यासंबंधी काही अभ्यास आपल्या विद्यार्थ्यांनी केला एवढं मोठं महाराष्ट्र राज्य त्यात अनेक कर्तबगार घराणी शूरवीर घराणी होती पण केवळ भोसल्यांचं घरानं छत्रपती शिवाजी महाराजांचं घरानं हे या महाराष्ट्राला काहीतरी देऊन गेलं महाराष्ट्राची उन्नती त्यांनी केली त्याचबरोबर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळा कुलवंश पाहिला आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं एकूण बालपण कसं गेलं शिवरायांचं शिक्षण कसं झालं त्या काळातली शिक्षण पद्धती कशी होती स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा शिवरायांनी कशी कुठं घेतली आपले मित्र कसे जमवले आणि जो ध्यास त्यांनी घेतला तो ध्यास पूर्ण करण्यासाठी स्वराज्याचे तोरण त्यांनी कसे बांधले हे सगळं करत असताना हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना त्यांनी आपल्या सगळ्या मित्रांना कसं जोडलं त्याचबरोबर जे स्वकीय शत्रू होते त्यांचा बंदोबस्त कसा केला ह्याचा एकही अभ्यास एक केला जसं शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचं कार्य पुढं जात होतं तसं तसं स्वकीय याचबरोबर परकीय शत्रूंचाही त्यांना त्रास झाला मग अफजल खान असेल शाहिस्ते खान असेल अलीकडच्या धड्यांमध्ये आपण पाहिलं ते प्रामुख्यानं सिद्धी जौहर आणि शाहिस्ते खान या संबंधातला विचार केला आत्ता आपण अलीकडच्या काळामध्ये अभ्यास करतो आहोत तो म्हणजे पुरंदरचा वेळा आणि त्याबद्दलचा तह असा आपला आता अभ्यास चालू आहे या सगळ्या आत्तापर्यंतच्या अभ्यासाचा विचार केला तर शासनाच्या दृष्टीनं अपेक्षित असणाऱ्या अध्ययन निष्पत्तींचाही काही विचार करावा लागतो म्हणजे ह्या केवळ गोष्टी नाही आहेत तर या गोष्टी शिकतानाच चौथीच्या विद्यार्थ्यांनी या इतिहासासंबंधी काय विचार करावा इतिहासामधून प्रेरणा घ्यायच्या असतात त्यामधून काही शिकवण घ्यायची असते आणि आत्ताच्या काळाच्या कसोटीवर या सगळ्या प्रेरणा या घटना ह्या तपासून पाहायच्या असतात या संबंधामध्ये आपल्या या, या पुस्तकाच्या सुरुवातीलाच काही अध्ययन निष्पत्ती यावर्षीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या आहेत त्यातल्या एका अध्ययन निष्पत्तींचा विचार आजच्या व्हिडिओमध्ये आपण करूया विस्तारित कुटुंबातील सदस्यांचे एकमेकाशी असलेले नातेसंबंध या बाबतीमध्ये आपले विद्यार्थी कसा विचार करतात याचा व्हिडिओमधून आपण विचार करू छत्रपती शिवाजी महाराजांचं घरानं जर आपण पाहिलं तर बाबाजी भोसल्यांपासून सुरू झालेलं त्यांचे मुलं शिवा शिवाजीराजांचे वडील त्यांचा मुलगा त्यांचे काका त्यांचे भाऊ असा सगळ्यांचं एक नातेसंबंध आपल्याला दिसून येतो काही नातेवाईकांनी शिवरायांना खूप चांगली मदत केली शहाजीराजे जिजाबाई यांनी शिवाजीराजांना खूप चांगली शिकवण दिली काही नातेवाईकांनी त्यांना त्रासही दिला तसे त्यांचे स्वतःचे मेहुने बजाजी नाईक निंबाळकर हे त्यांना त्रास देणारे ठरले शिवाजी महाराजांनी आपल्या आईवडिलांकडून प्रेरणा घेतली आणि आपल्या सर्व मित्रांना जवळ करून त्यांना आपल्या बरोबरीनं घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली हे सगळं करत असताना एक जो दुसऱ्या तिसऱ्या धड्यामध्ये शूरवीर घराण्यामध्येच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नात्यांचा एक प्रश्न आपण सगळ्यांनी अभ्यास केला कोणाचा नातेसंबंध कसा आहे या संबंधात काही विद्यार्थ्यांनी विचार केला मी जेव्हा प्रत्यक्ष वर्गामध्ये शिकवतो तेव्हा आपल्या घरातल्या पिढ्यांना विचारल्या तर या गटातल्या विद्यार्थ्यांना फार फार नाव पन दर तर आपल्या वडिलांचं आजोबांचं नाव माहीत असतं पण छत्रपती शिवाजी महाराजांचं जर विचारलं तर मग स्वतः छत्रपती शिवाजी महाराज मुलगा वडील आजोबा पंजोबा काका ह्या सगळ्यांची नावं मुलांना पटापट सांगता येतात म्हणून आजच्या या एकूण झालेल्या अभ्यासाच्या आधारावर काही दोन तीन गोष्टी आपण टप्प्याटप्प्यानं करूया त्यातला पहिला की आपल्या कुटुंबातील सगळ्या सदस्यांची नावं आपण लिहायची एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे नाते लिहायचे आणि त्याच्या पुढं त्याचं नाव आणि नातं असं लिहायचं तसंच आपल्या कुटुंबातील विद्यार्थ्याचं नाव स्वतः म्हणून लिहायचं आणि त्याच्याबरोबर मग आई बाबा भाऊ बहीण काका काकू मामा मामी आत्या असे जे आपल्या घरामध्ये राहणारे जे सगळे नाव आहेत ते लिहून त्यांचं नातं समोर लिहायचं हा पहिला अभ्यास आपण करूया हे हा एकदा अभ्यास आपल्या लक्षात आला की मग आपण त्याचं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याची रितसर काही साचेबद्ध मांडणी करूया